एक चांगला प्रयत्न भारत 24 माध्यमातून पोर्टल चॅनलच्या माध्यमातून आपण करताय. निश्चितपणे समाजामध्ये घडक असणाऱ्या ज्या गोष्टी असतील, युवकांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन असेल, शेतकऱ्यांना चांगली शेती करायचं ज्ञान या माध्यमातून तुम्ही द्यावं आणि समाजासाठी आपण चांगलं काम करताय, इथून पुढंसुद्धा आणखी चांगलं करावं अशा शुभेच्छा मी या निमित्तानं तुम्हाला देतो. शिराळा येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक साकारणार. शिराळा परिसरामध्ये असलेल्या ऐतिहासिक भुईकोट किल्ला परिसरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणीसंदर्भात शिराळ्याचे आमदार माननीय मानसिंगराव नाईक भाऊ यांची महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री माननीय नामदार जयंतराव पाटील, पर्यावरण विकास मंत्री माननीय नामदार आदित्य ठाकरे, पर्यावरण राज्यमंत्री माननीय नामदार अदिती तटकरे, माननीय खासदार धैर्यशील माने या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याचे धर्मवीर संभाजी महाराजांच्या जीवनाशी निगडीत असलेल्या घडामोडींचे चित्र येणाऱ्या पिढीसमोर आदर्शवत राहावे या दृष्टीने या परिसराची पाहणी करून संबंधित स्मारकासंदर्भात आराखडा तयार करण्याचे आश्वासन संबंधित मंत्री महोदयांनी दिले. याबाबतची माहिती माननीय आमदार मानसिंगराव नाईक यांनी शिराळा येथे पत्रकार परिषदेत दिली. नाईक पुढे म्हणाले, हे स्मारक उभे राहिल्यानंतर या परिसरामध्ये महाराष्ट्र आणि देशातील पर्यटक या वास्तूचे संभाजी महाराजांच्या जीवनाशी असलेले महत्व जाणून घेण्याकरता मोठ्या संख्येने भेट देतील व यातून शिराळ्याचा ऐतिहासिक व सांस्कृतिक महत्व जगासमोर येईल. तसेच या परिसरात असलेल्या पुरातन मंदिराचे व ऐतिहासिक वस्तूचे नूतनीकरण करण्याचा मानस असल्याचे हे देखील माननीय आमदार मानसिंगराव नाईक यांनी सांगितले. सहसंपादक अमर सूर्यवंशी सोबत शिराळा वाळवा प्रतिनिधी संजय घोडे पाटील. शिराळचा भुईकोट किल्ल्याच्या आणि संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील, राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदित्य तटकरे, पर्यटन सचिव, आपल्या ह्या विभागाचे खासदार धैर्यशील माने, मी स्वतः, शिराळच्या नगराध्यक्षा, शिराळचे उपनगराध्यक्ष, अशी मुंबईला सह्याद्री अतिथीगृहामध्ये संयुक्त एक मीटिंग झाली आणि संभाजी महाराजांचं स्मारक शिराळच्या भुईकोट किल्ल्यावरती व्हावं ही सगळ्या शिराळकरांची आणि खास करून युवकांची फार वर्षापासून त्या ठिकाणी इच्छा होती. त्याला भर्तस्वरूप आणायचं काम परवाच्या मीटिंगमध्ये झालं. अजितदादांनी, पर्यटन मंत्र्यांनी त्या कामाचा आराखडा आणि अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश प्रामुख्याने प्रशासनाला, जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला त्यांनी दिलेत. 15 दिवसामध्ये त्याचा एकंदरीत आराखडा आणि अंदाजपत्रक ते तयार होईल. हे सगळं आराखडा आणि अंदाजपत्रक करताना त्याला ऐतिहासिक टच कसा राहील, आधुनिक टच न देता ऐतिहासिक टच कसा राहील आणि संभाजी महाराजांचं स्मारक, संभाजी महाराजांचा जन्म ते शिराळच्या भुईकोट किल्ल्यावरती त्यांना आणलं, त्यांच्या सगळा हा जीवनपट, त्यातल्या सगळ्यातल्या महत्त्वाच्या घटना भित्तीशिल्पाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कशा प्रकारे रेखाटता येतील असा आपण ह्या ठिकाणी प्रामुख्याने प्रयत्न करणार आहे. संभाजी महाराजांचा भव्य अशा अश्वरूढ पुतळा तो त्या ठिकाणी आपण उभा करण्याचं प्लॅनिंग करतो आहे. तिथं जे मंदिर आहे ते मंदिर ऐतिहासिक पद्धतीनं त्याची उभारणी, त्या ठिकाणी जी विहीर आहे त्या विहिरीचं जतन आणि एकंदरीत किल्ल्याचा जी तटबंदी आहे त्या किल्ल्याचं तटबंदीचं मजबूतीकरण आणि त्याला ऐतिहासिक टच अशा सगळ्या गोष्टी प्रामुख्याने त्या आराखड्यामध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहे.
मी आणि खासदार धैर्यशील माने आम्ही दोघांसाठी फार जाणीवपूर्वक प्रामुख्याने प्रयत्न करतो आहे. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 मार्चपासून चालू होतं आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या आराखड्याला आणि एकूण आर्थिक जी काही पैसे लागणार आहेत त्याला मान्यता देण्याचं अभिवचन उपमुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्र्यांनी आपल्याला त्या मीटिंगमध्ये दिले. त्यामुळे निश्चितपणे हे एक चांगलं स्मारक, युवकांना प्रेरणा देणारं स्मारक, तो ऐतिहासिक इतिहास युवकांच्या पुढं लोकांच्या पुढं मांडण्याचं ही स्मारक एक चांगला पद्धतीनं ह्या ठिकाणी नजीकच्या काळामध्ये आकाराला येईल आणि ते एक स्फूर्ती स्थान किंवा एक चांगल्या पद्धतीचं युवकांना मार्गदर्शन केंद्र त्या ठिकाणी हरवण्याचा आपण एक प्रयत्न करतो आहे. त्याला निश्चितपणे नजीकच्या काळामध्ये यश आलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळेल. ओके.